सर्वप्रथम सर्वांना 72व्या प्रजासत्ता दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की माझ्या नावाने खूप सारे फेक अकाउंट खोललेले आहेत, तर माझं फक्त एकच ओरिजिनल अकाउंट आहे, समीर गायकवाड 1999 ऑफिशियल, ज्याची की 60,000 पेक्षा जास्त फॉलोअर झालेले आहेत. हेच एक माझं ओरिजिनल अकाउंट आहे. आणि जे फेक अकाउंट आहेत त्याला प्लीज रिपोर्ट करा आणि कोणी फॉलो करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. रडलात तर संकट तुम्हाला संपवून टाकेल आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपवून टाकाल. घरासमोरील गाड्यांना आणि रुबाबाला श्रीमंती नका समजू. घरातली आई आणि बाप खुश असन ना तर समजून जा घर श्रीमंतच. थोडं फेमस होण्यासाठी जर तुम्ही पोरींची इज्जत काढत असाल ना, फेमस तर तुम्ही नक्की होतान, पण जी इज्जत तुम्हाला भेटायची ना ती तुमच्या आई बहिणीकडून पण नाही भेटायची. ले फिर आ गए सब राज्य खुशे. तेरे को क्या लगता था कि नहीं लौटेंगे? गलत. ज्याची सुरुवात शून्यातून झाली ना त्याला पराभवाची भीती नसते. शेट आपलं पहिल्यापासून असायचं, समोरचा बोलला तर आपण बोलतो नाहीतर अनोळखी म्हणून बोलतो. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. थेंब तोच असतो, फरक असतो फक्त सोबतीचा. पराक्रमी तर सगळेच होते, पण पराक्रमी आणि चारित्र्यवान फक्त माझा राजा शोभा होता. असं कुठलं गाव नाही की जिथं माझ्या राजाचं नाव नाही. गाव गोळा करायची सवय नाही आम्हाला. आम्ही माणसं पण तीच जवळ करतो की त्यांच्या मनात आम्ही तितकंच महत्वाचं असत. मी हर किसी का हो जाऊ, इतना सस्ता थोडी. आयुष्य हे एक खेळासारखं आहे, एक तर जिंकताल नाहीतर मग शिकताल. भाऊकीतली चार लोक तेव्हाच सोबत येतात जेव्हा पाचवा खांद्यावरती असतो. कधीच कोणाला कमी नका समजू, कारण 5 रुपयाचा पेन सुद्धा कोटीचे चेक लिहितो. आम्ही कधीच कोणाची बरोबरी करत नाही, कारण की देवाने जे आम्हाला दिलंय ते भाल्या भाल्यांच्या नशिबात नाही. निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं अभिनंदन. फक्त एवढीच अपेक्षा की जसं मागच्या 15 दिवसात कार्यकर्त्यांना जी इज्जत दिली ना, तीच इज्जत पुढील 5 वर्ष पण भेटली तर बरं होईल. प्रत्येकाला आपले कर्म माहिती असतात शेठ, विनाकारण गंगेच्या काठी गर्दी नाही होत. प्रेम करावं पण प्रेमात पडू नका, कारण पडणारी प्रत्येक गोष्ट तुटत असते.